समृद्धी महामार्गाला विरोध वाढतच चाललाय. भिवंडी तालुक्यातल्या चिराडपाड्याच्या शेतकऱ्यांनी घरातच गळफास लावून ठेवलाय. आधी आम्हाला मरण द्या आणि नंतर घरं घ्या अशा पद्धतीनं समृद्धीचा विरोध या शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. 100 हेक्टर शेतीक्षेत्र या महामार्गासाठी जाणार असल्यानं या शेतकऱ्यांनी सरकार आणि मंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला, भेट घेतली, पण कुणीही दखल घेत नसल्यानं शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. आधी आम्हाला मरण द्या नंतर आमची घरं घ्या असे बोर्ड देखील, असे फलक देखील या शेतकऱ्यांनी घराबाहेर लावलेत. या भागातल्या चिराडपाडासह पिसे आणि आमने या गावातील शेती जाणार आहे, पण चिराडपाड्यामध्ये ग्रामस्थ जास्त आक्रमक दिसत आहेत, कारण या गावातलं हे पहिलंच भूसंपादन आहे. याआधी MSEB टाटा पॉवर हायटेन्शन टॉवर गॅस पाईपलाईनसाठी असं 5 वेळा भूसंपादन करण्यात आले, त्याचा अजूनही मोबदला मिळाला नाही आणि आता 6व्या वेळी समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन होते. 70% शेतकरी भूमिहीन आणि बेघर होणार आहेत. समृद्धीसाठी सरकारच्या किंवा महामार्ग वळवला असता तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.